वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत. स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले. स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध. आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या. अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा. चिकुर्डी येथे उसाची ट्रॉली पलटी होऊन घराचे नुकसान. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. चिकुर्डी येथे उसाची ट्रॉली घरावर पलटी झाल्याने राहत्या घराच्या भिंती पडून नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराच्या चारही भिंती, संसारोपयोगी साहित्य, भांडी, फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे. सविस्तर माहिती अशी, चिकुर्डे तालुका वाळवा येथील मारुती पार येथील चिकुर्डे ते मांगलीला जाणारा हा मुख्य रस्ता 100 मीटरपर्यंत चढाचा आहे. यात रस्त्यालगत असणाऱ्या गावडे गल्लीतील किरण सर्जेराव सिद यांच्या घरावर आज मंगळवारी सकाळी 6:30 दरम्यान ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या 2 नंबरच्या ट्रॉलीचे हुक तुटून ट्रॉली 200 मीटर पाठीमागे येऊन किरण सिद यांच्या घरावर आदळली. येथेच विद्युत पोल असल्याने ट्रॉली पोलला धक्का लागल्याने आणखीन एक घर नुकसानीपासून वाचले. मात्र हा पोल मागे 6 फूट वाकला आहे. तर महत्त्वाचे म्हणजे किरण सिद, त्यांची पत्नी, 1 महिन्याचं बाळ असे तिघेजण या खोलीत झोपायला असतात. आज सकाळी 6:00 किरण शेतात गेला व पत्नी बाळाला घेऊन घराबाहेर दुसऱ्या खोलीत गेली, तर किरणची आई चूल पेटवण्यासाठी बाहेर गेली. यानंतर काही वेळातच ट्रॉली घरावर आदळली. सुदैवाने काही वेळापूर्वीच पत्नी व 1 महिन्याचं बाळ दुसऱ्या खोलीत गेल्याने जीवितहानी टळली व दैव बलवत्तर म्हणून जीव वाचल्याची घटना घटनास्थळावर चर्चा सुरू होती. मात्र याच रोडवर 3 वेळा असे प्रकार घडले असल्याने सिंगल ट्रॉली वाहतूक करण्यासाठी कारखाना व ट्रॉली मालक यांना चिकुर्डे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेळा निवेदन दिलं आहे. तरीसुद्धा याकडे ट्रॅक्टर मालक किंवा कारखानदार लक्ष न देता येथून 2 ट्रॉलीची वाहतूक करत आहेत. आज पुन्हा अपघात घडल्याने सरपंच रणजित पाटील यांनी सिंगल वाहतूक करण्यासाठी कारखाना व ट्रॅक्टर वाहतूक यांना निवेदन दिलं आहे. माझं नाव किरण सजरासिद आहे. मी चिकुडे इथे राहतो, हनुमान मंडळाच्या पाराजवळ. सकाळी 6:30 दरम्यान उसाचा ट्रॅक्टर गेला आर्यगावचा. मी त्या टायमाला बाहेर होतो, आई घरी होती. पण अचानक पाठीमागची ट्रॉली होती तिचा खूप निसटल्यामुळे ती मागे सरकून घरावर कोसळली. ते मालक खूप म्हणजे ट्रॅक्टर मालक आहेत, ते काय असेल ती भरपाई देतो म्हटले. एक रूम पडली आहे, त्यांचं 10x10 एक रूम कोसळली आहे. खर्च आता काय आपण ते मालक देतो म्हटले काय असेल ते. मी फक्त इथून पुढे असं काय होऊ नये घडून गेलेले आहेत. ते प्रत्येक ग्रामपंचायतने पत्र देऊन कुठल्या कारखान्याने ते कारखान्याने त्याची दखल घेतलेली नाही. तरी आता सरपंच साहेबांनी सकाळी तातडीने पत्र व्यवहार करून कारखान्यांच्या चिडबाई असणी व मॅनेजर असणी निरोप देऊन तसं ट्रॅक्टर मालकासनी सूचना दिलेल्या आहेत. एक एक सिंगल सिंगल ट्रॉली न्यावी. ही 200 मीटरवरनं ट्रॉली खूप तुटून घरावर आलेली आहे. ह्या जीवहानी काय झालेली नाही. नुकसान घराचं बेड, भांडेकुंडी हे नुकसान झालेलं आहे. आणि शेजारचा पत्रा 6 पाणी फुटलेले आहे.